सिंधुदुर्ग तालुक्यात कोरोना विषाणूने आपले रौद्र रूप दाखवले. आता तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला असल्याचे चिंताजनक वृत्त हाती आले. येथील हेक्झागॉन केमिकल, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज आणि पॉलिजेंटा कंपनीत बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोशिरे यांनी दिली आहे. दिंडोरी येथे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि तालुक्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील हेक्झागॉन केमिकल कारखान्यात एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळला असून एव्हरेस्ट इंडस्ट्री कंपनी यामध्ये 6 रुग्ण आढळले. अवनखेड येथील पॉलिजेंटा कंपनीत 3 रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली. हे कर्मचारी नाशिक येथून कंपनीत कामावर येत होते. आरोग्य विभाग यांच्याकडून कारखान्यांना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोशिरे यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडतात आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत नसल्याने रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते. सरकारी यंत्रणा दिवसेंदिवस जनतेकडे कानांडोळा करते की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दिंडोरी तालुक्यात सध्याच्या मितीला कोरोनाची रुग्णसंख्या 100 वर जाते. तालुक्यात कोरोना संशयित रुग्णांच्या उपचारासाठी पिंपरखेड, बोपेगाव या 2 ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळेत सोय केलेली आहे. परंतु दिवसेंदिवस तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही दोन्ही ठिकाणं कमी पडतील की काय असं भाकीतही व्यक्त केलं जाते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, दिंडोरी.